हॅलो फ्रेंड्स, तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये। आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहे, मूग डाळ आणि बटाट्याची भजी। ही भजी कमी तेलकट बनतात, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, खूप छान चविष्ट अशी ही भजी लागतात। कमी साहित्यामध्ये भजी तयार होतात। पावसाळा चालू आहे, अशा वेळेस तुम्ही नक्की या, गरमागरम भज्यांचा आस्वाद घ्या। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। ही मुगाची डाळ आपण बाउल मध्ये ओतून दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। डाळ धुवून झाल्यानंतर डाळीमध्ये पाणी घालूया। डाळ पाण्यामध्ये बुडेल इतपर्यंत पाणी आपल्याला डाळीमध्ये ओतायचं आहे। ही डाळ आपण 1.5 ते 2 तास भिजत ठेवणार आहे। 1.5 तास होऊन गेलेला आहे, डाळ छानपैकी भिजलेली आहे, हाताने ती तुटत आहे। या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। भिजवलेली मुगाची डाळ नितळून आपण भांड्यामध्ये घालूया। सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यात घातलेली आहे। डाळीमध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या घालूया आणि 1 चमचा बरस पाणी घालून ही डाळ मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहे। वाटताना जास्त पाणी घालायचं नाही, 1 चमचा बरस पाणी घातलेलं आहे। डाळ मिक्सरला वाटून झालेली आहे, या पद्धतीने वाटून घ्यायची आहे। पाणी जास्त झालं तर भजी जास्त तेलकट होतील, तेल शोषून घेतील, यासाठी वाटताना 1 चमचा बरस पाण्याचा वापर करा। वाटलेलं मिश्रण बाउल मध्ये काढून घेऊया। मूग डाळ आणि आपण बटाट्याची भजी बनवणार आहोत। 1 मध्यम आकाराच्या बटाट्याची साल काढून बारीक काप करून मी तो पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता, जेणेकरून बटाट्याची काप काळे पडू नयेत। बटाटा आपण वाटलेल्या डाळीमध्ये घालून घेऊया। एकदम बारीक पातळ काप करून घ्यायची बटाट्याची। 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा बडीशेप पावडर आणि थोडीशी हळद। अर्धा चमचा लाल मिरची पावडर, आपण 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे 1/2 चमचाच लाल मिरची पावडर वापरलेली आहे। 1/2 चमचा मीठ, चवीनुसार मीठ। स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर थोडी जास्त घालायची, त्यामुळे भजी छान लागतात। सर्व साहित्य आपण चमच्याने मिक्स करून घेऊया। तयार झालेलं आहे आपलं भजी बनवण्यासाठीचं मिश्रण। गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। थोडस पीठ टाकून चेक करूया तेल गरम झालेलं आहे का। तेल छानपैकी गरम झालेलं आहे। या गरम तेलामध्ये चमच्याच्या सहाय्याने आपण भजी सोडून घेऊया। छोटे मोठे जसे तुम्हाला आवडतील तसे तुम्ही याची भजी बनवा। बरेच व्ह्यूअरची कमेंट असते, तुम्ही इंग्लिशमध्ये देखील व्हिडिओच्या खाली देत जावा, तर ते साहित्य मी मराठी आणि इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। मध्यम आचेवर आपण सोनेरी रंग येईपर्यंत भजी तळून घेणार आहे। आलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत भजी आपण तळून घेतलेली आहेत। छानपैकी रंग आलेला आहे भज्यांना। भजी आपली तळून झालेली आहे। हे भजी आपण झाऱ्याच्या सहाय्याने नितळून प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेऊया। याच पद्धतीने आपण उरलेल्या मिश्रणाची भजी तयार करून घेणार आहे। कमी तेलकट आणि खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असे भजी आहेत। गरमागरम भजी नक्की तुम्ही बनवा, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट भजी। एक भजी मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे कसा झालेला आहे तो। आतून खूप छान भजी तयार झालेल्या आहेत, फुगलेल्या आहेत भजी। बटाटा देखील सॉफ्ट झालेला आहे, शिजलेला आहे तो। या पद्धतीने तुम्ही भजी बनवा, कसे झाले ते कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त वेळा ती शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी धन्यवाद।